गेले महिनाभरात टोकाचा संघर्ष ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला। कोल्हापूर जिल्ह्यात 430 ग्राम पंचायतीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले। काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान सुरळीत पार पडले। या निवडणुका प्रत्यक्षात पक्षाच्या चिन्हावरती लढवल्या गेल्या नसल्या तरी प्रत्येक गटाच्या किंवा पॅनलच्या मागे कोणती ना कोणती अदृश्य शक्ती काम करीत होती। आता याच अदृश्य शक्ती निवडून येणाऱ्या सरपंचांना आपल्याकडे खेचण्यासाठी फिल्डिंग लावत आहे। मतदान झाल्यानंतर टक्केवारीनुसार नेते मंडळी गावचा अंदाज घेत आहे, तर सरपंच पदाच्या आकड्यांमुळे नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे। त्यातून पुन्हा एकदा आपलेच जिल्ह्यावरती वर्चस्व राहील याची पुरेपूर काळजी घेताना ते दिसत आहेत। तर कार्यकर्ते आपल्या पॅनलला मताधिक्य कसे मिळणार, कुठून मते फुटली हे छाती टोकपणे नेत्यांना सांगत असले तरी आपल्या उमेदवारांना दिलेला शब्द खरा ठरणार का याची काळजी आता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे। तर दुसऱ्या बाजूला उद्या गुलाल कोणावरती उधळला जाणार याची चर्चा ग्रामस्थ प्रत्येक कट्ट्यावरती करत आहे। या गोष्टींसाठी अजून काही तास वाट पाहावी लागणार आहे, पण तोपर्यंत गावच्या कट्ट्यावरती मात्र निवडणूक निकालाची चर्चा चांगलीच रंगली आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।